शिर्डीलगतच्या सावळी विहीर परिसरातील प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी आणि संजय कुलकर्णी यांनी अगत्य कृषी पर्यटन केंद्राच्या 20 गुंठे जमिनीवर त्यांनी असलेल्या क्षेत्रातील परिसरात 50 आंब्याच्या झाडांची लागवड केली होती. अवघ्या 24 महिन्यात या झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्यांची फळे लागलेली दिसत असून यात लंगडा, वनराज, केशर, राजापुरी जातीच्या गोड रसाळ आणि जास्त वजन असलेल्या आणि जास्त आयुष्यमान असलेल्या झाडाचा यात समावेश असून शेती व्यवसायात खात्रीशीर उत्पन्न यातून शेतकऱ्यांना मिळू शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कुलकर्णी म्हणालेत की 24 महिन्यात मोठ्या प्रमाणावर कैरीचे फळे लागलेली असून चवीला गोड आहे. या झाडाचं आयुष्यमान पाणी, खत, औषधे आणि देखभाल यावर उत्पन्न अवलंबून असतं. त्या झाडांना शेणखत टाकण्यात आलंय. पाण्याचा निचरा होत असलेल्या जमिनीवर ही झाडे झपाट्याने मोठी होतात. एका कैरीचे वजन 700 ग्रॅमच्या आसपास आहे. ही झाडे बघण्यासाठी अनेक शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. कुलकर्णी या कुटुंबाने या परिसरात शेतीवर विविध प्रयोग करून नाविन्यपूर्ण शेती करत उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण केला असून त्या कार्याबद्दल विविध पुरस्कार देखील देऊन त्यांच्या कामाची दखल शासकीय यंत्रणेने घेतली आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी.